नमस्कार. शाळा राजकारणाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. राजकारण म्हटलं ना की हल्ली एक इंग्लिश मधली फ्रेज आठवते, लव टू हेट, म्हणजे अशी गोष्ट ज्याचा रागराग करायला आवडतं. आता राजकारण आणि राजकारणी यांना तर आपण नेहमीच नावं ठेवत असतो, पण आपण एक गोष्ट विसरतो, देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी राजकारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अहो, राजकारण म्हणजे एक विधायक शस्त्रच आहे आणि या विधायक शस्त्राची धार किती तेज आहे हे आजच्या विद्यार्थ्यांना कळावं म्हणून तर आपण ही शाळा भरवली. मुंबईतल्या सर एम विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या संस्थेमध्ये आपण ही शाळा भरवलेली आहे, जी संस्था भारताच्या विकासाचे भावी शिल्पकार घडवते. आणि आता आजच्या आपल्या पाहुण्यांबद्दल, आज आपण आमंत्रित केलेल्या एका अशा तरुण नेत्याला ज्यांनी राजकारणाचा विधायक शस्त्रासारखा कसा वापर केला ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कोण आहे हा तरुण चेहरा? आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. पक्का मकान देने का उन्होंने आश्वासन हमें किया था और उन्होंने आश्वासन पूरा किया. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात वरळीमध्ये पोद्दार हे एकमेव आयुर्वेदिक रुग्णालय आहे, जिथे इमर्जन्सीमध्ये पेशंटसाठी आय सी यू उपचार सेवा उपलब्ध करून दिली. माझ्या पणजीसाठी त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरना बोलावून घेतलं आणि ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. ज्या प्रकारे त्यांनी मंदिर, मशिद आणि बुद्धविहार उभी केली आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकता. भाऊ आल्यापासून भाऊंनी सर्व समाजाला एकत्र घेतलं, मुलं खेळू शकतात, मोठा परिसर दिलाय आजूबाजूला. की या ठिकाणी गिरणी कामगाराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. संकल्प प्रतिष्ठानाच्या या पुस्तक पिढीच्या सहाय्याने ह्या वर्षी मी ग्रॅज्युएट झाले. सेवा रथात बसलो ना तर आम्ही वेगळ्या राजाच्या रथातच बसलो की काय असं वाटतं. भाऊ असे काम करत राहतील याची मला खात्री आहे. माननीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार नेते सचिन आहिर यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मनापासून स्वागत आहे. एक तरुण नेते आपल्या बरोबर आहेत, समोर तरुणाई आहे मस्तपैकी. विद्यार्थी काही प्रश्न आपल्याला विचारणार आहेत, पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की ही राजकारणाची जी शाळा आहे, शाळेत आल्यानंतर कसं वाटलं? शाळा ही आयुष्यात कधीही विसरता येत नाही. कॉलेज लाईफ कदाचित विसरता येते, परंतु शाळा ही शाळा असते. बरोबर. खरोखर आनंद वाटतो की विद्यार्थ्यांबरोबर राहत असताना, अर्थात मी पाठच्या बेंचला पण नव्हतो आणि पुढे नव्हतो, मध्ये असल्यामुळे या दोन्हीची बाजू मला समजून घ्यावी लागते. बरोबर. चांगली मजा येईल. मजा येईल, मजा येईल. आपण प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू करूयात. येस. कोण विचारते पहिला प्रश्न? नमस्कार सर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की कोणत्याही राजकीय वासा नसतानाही तुम्ही राजकारणात कसे आलात? मी माझं इंजिनिअरिंग जे आहे ॲम्स्टरडमला केलं, तिकडे कोर्स केल्यानंतर आमचे काही फार रिलेटिव्सच्या लोकांनी एक अरुबासारख्या एका छोट्या आयलँडमध्ये एक नवीनहून एक जे आपण नाईट सफारी जशी असते तसं कॅमल राईड सफारी चालू करण्याचं काम केलं आणि म्हणून मी तिकडे त्यांना जॉईन झालो. कॅमल राईड हा फार तिकडचा वादग्रस्त हा विषय होता, कारण एका वेगळ्या आयलंडवरती तुम्ही एका वेगळ्या प्राणीला आणताय आणि एपिडेमिक झालं तर काय होईल असं एक डिबेट तिकडच्या एनजीओनी केलं होतं. काही महिने मला काम करण्याची संधी मिळाली, काही महिन्यानंतर तिकडे निवडणुका झाल्या. अच्छा. तर पहिलं कॅबिनेट डिसिशन त्यांनी घेतलं की बा हे बंद करा आणि तुम्ही बॅक टू पॅव्हिलियन जा, आणि मग मी परत मुंबई शहरात आलो. त्यावेळी पहिला राजकारणाचा झटका हे कसं असतो हे मला माझ्या आयुष्यात परदेशात मिळाला, तुम्हाला पाहायलाच मिळाला. मग घरच्यांनी सांगितलं कुठेतरी नोकरी कर. शोधत मी खटाव मिलमध्ये लागलो. डिपार्टमेंटमध्ये गेलो, सांगितलं की हे टाय बी काढा आणि हे जे ब्ल्यू कलरचं जॅकेट ते घाला. बोललं कशाला, मी इंजिनिअरिंगच्या क्लेरिकल पोस्टसाठी आलो आहे. बोला नाही, तो जो वेल्डर दिसतोय त्याच्याबरोबर तुम्ही हेल्पर म्हणून तुम्हाला जॉईन करायला लागले. अरे बाबा. आणि तेव्हा मी हेल्पर म्हणून एका वेल्डरला मी खटाव मिलमध्ये मी सुरुवात केली. स्लोली स्लोली युनियन ॲक्टिव्हिटीजमध्ये मी तिकडे यायला लागलो. तिकडे युनियनच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही बी आय एफ आरमध्ये दिल्लीमध्ये तुम्ही आमच्या वतीने जायला पाहिजे. आणि मग काही कालांतरानंतर मी गेलो आणि ते बी आय एफ आरमध्ये मी सक्सेसफुली युनियनची बाजू मांडली आणि निर्णय आमच्या बाजूने लावला. ज्या दिवशी एअरपोर्टला लँड झालो हजारो लोकांनी मला खांद्यावर उचललं आणि तिकडनं मी सुरुवात होऊन आजही लोकांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खांद्यावर उचलून ठेवलं. क्या बात आहे, क्या बात. माझ्या लाईफमध्ये मी एवढंच केलेलं की फेस व्हॉट कम्स इन युअर लाईफ. जे जीवनात येणार आहे तुम्हाला फेस करावं लागेल, चांगलं वाईट काय असेल ते तुम्ही पळून चालणार नाही. याच्यातून पळवाट काढण्याची भूमिका घेतली तर तुम्ही दिशाहीन व्हाल. बरोबर. असं मला वाटतं. आणि म्हणून मी जे लाईफमध्ये फेस करत राहिलो ते आलं ते मी फेस करत राहिलो.
राजकारण हा माझा कधीच आवडता विषय नसतो. मी कधीही पेपर वाचत असताना पहिले दोन पानं डायरेक्ट पलटी करूनच चौथ्या पानावर जायचो, कारण मला माहिती आहे पहिले दोन पानं हे राजकारणाशी संबंधित आहे. पण आज दुर्दैवाने पहिले दोन पानं पहिले वाचावे लागतात, शेवटचे पान वाचण्याची संधीच मिळत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. नमस्कार, माझा प्रश्न असा आहे, एक मंत्री म्हणून तुमची सर्वात महत्त्वाची कामगिरी कुठली? मला आवर्जून सांगावं लागेल की आपण सर्वांनाच माहीत असेल की कॅम्पा कोला एक बर्निंग इश्यू होता, तो माझ्याच मतदारसंघ वरळीमध्ये होता. आणि एक असं प्रवाह होता, लोकांना असं वाटायचं की काल आलेल्या लोकांना झोपडपट्टी वाढल्यानं शासन न्याय देतो, मध्यमवर्गांना न्याय देतो रेडवून, पण जे लोक हक्काचे पैसे टॅक्स पेअर आहेत, पैसे देऊन ते करतात, त्यांची फसवणूक होते, त्यांच्यासाठी कोणीच वाली नाही. आणि मोफासारखा कायदा 1963 साली होमी जी म्हणून जे होते ते त्यावेळीचे केंद्रीय मंत्री होते त्यांनी तो कायदा मंजूर केला होता. माझ्या कारकिर्दीमध्ये तो कायदा बदलण्याचा मला योग मिळाला आणि महाराष्ट्र हाऊसिंग ॲक्ट 2012 ह्याच्यामध्ये आम्ही आता नियामक आयोग आणि प्राधिकरण हे दोन गोष्टी आम्ही आणण्याचं काम केलं, ज्याला आपण रेग्युलेटरी म्हणतो. आणि पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य हा एकमेव राज्य आहे की ज्यांनी हाऊसिंग रेग्युलेटरी हा विषय आणलेला आहे. आणि हक्काने आम्ही हा कायदा आल्यानंतर सांगता येईल की नो मोर कॅम्पा कोला इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. बरोबर. हे हाऊसिंग काय किंवा गृहनिर्माण हे सगळ्यात महत्वाचं एक खातं म्हणायला पाहिजे आणि महत्वाचं लोकांच्या पण जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो, आणि त्यात तुम्हाला काम करायला मिळत आहे, महत्वाचे निर्णय घ्यायला मिळत आहेत, खरंच तुमचंही अभिनंदन. पण पुढचा प्रश्न आपण घेऊया, कोण विचारत आहे? नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की तुमच्या सरकारने जो हाऊसिंग संबंधी नवा कायदा निर्माण केला त्याने सामान्यांना काय फायदा होईल? ह्याच्यामध्ये पहिल्यांदा असं होणार आहे की विदाऊट रजिस्ट्रेशन कुठचाही विकासक विकण्याचा सोडा साधी जाहिरात पण ॲडव्हर्टाईज करू शकत नाही. अनेक वेळा आपण पाहतो का ॲडव्हर्टाईजमेंट मोठमोठे विकासक करतात आणि ते ॲडव्हर्टाईज करत असताना समोर आम्ही स्विमिंग पूल देऊ किंवा सी फेसिंग आहे किंवा हे गार्डन देऊ, आणि प्रत्यक्षात ॲक्च्युअल ज्यावेळी ते माणूस जातो त्यावेळी ते तसंच नसतोच. आता या पुढच्या काळामध्ये ह्या कायद्यामध्ये कोणालाही रजिस्ट्रेशन केल्याशिवाय जाहिरात पण करता येणार नाही, विकताही येणार नाही. हे झाल्यानंतर जर कुठच्याही ग्राहकाची फसवणूक जर झाली तर त्यांनी या ऑथॉरिटीकडे कंप्लेंट केल्यानंतर विदिन 30 डेज त्याला ते डिसिशन डिलिव्हर करावं लागेल आणि अपिलेट जे ज्याला सिव्हिल कोर्टचा दर्जा दिलेला तिकडे तो अपिलेट करू शकतो आणि त्याच्यानंतरचा जो अपिलेट आहे डायरेक्ट हायकोर्टामध्ये जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा आम्ही याच्यामध्ये केलेला आहे की 10% ऑफ द एरिया विकासकाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय त्याला विकता येणार नाही केलेली. आणि पहिल्यांदा कुठच्याही विकासकानी जर फसवणूक केली तर त्याला 3 कोटी रुपये दंड ॲज वेल एज 3 वर्षाची शिक्षा देखील आपण या कायद्याच्या अंतर्गत केली. म्हाडाचे सुद्धा तुम्ही प्रमुख आहात, म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सुद्धा नेहमी चर्चेत असतो, तर का नेमकी कारणं अशी आहेत की हा पुनर्विकास थोडा रखडल्यासारखा? 2-3 गोष्टी आहेत की आपण सर्वांनाच माहिती आहे की म्हाडानेच हाऊसिंग स्टॉक्स क्रिएट्स केलेले आहेत. या मुंबई शहरामध्ये हाऊसिंग सोसायटी झाल्या, अफोर्डेबल हाऊसिंग झालं आणि आजही तुम्ही बघू शकता की म्हाडाची ज्यावेळी जाहिरात 3,000 घरांसाठी असते तर 2-3 लाख ऍप्लिकेशन येतात. त्याचा अर्थ असा आहे की सप्लाय आणि डिमांड हे मॅच होत नाही आणि जर सप्लाय असलं तरी देखील ते परवडणारी आहेत की नाही हे आम्ही उद्देश करून देण्याचं काम केलेलं आहे. रिडेव्हलपमेंटचं काम यासाठी थांबलेलं आहेत. काही नवीन धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेत ज्यामध्ये आमचा हेतू असं होता की रिडेव्हलपमेंटच्या अंतर्गत आम्ही प्रीमियम पैसे घेऊन आम्ही FSI सोसायटीला देत होतो. पहिल्यांदा आम्ही अशी भूमिका घेतली की निव्वळ पैसे घेऊन म्हाडा करणार काय, आज 4-4, 2-2 हजार कोटी रुपये आमचे पडू नयेत, पण त्याच्यातून शेवटी जे लोकांना घरं नाही त्यांच्यासाठी कुठेतरी आम्हाला बघावं लागेल. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही धोरणात्मक बदल आणलं की प्रीमियमच्या ऐवजी आता आम्ही शेअरिंग करायला लागलोय आणि शेअरिंगचा हिस्सा घेऊन आम्ही ज्या लोकांना घरं नाही त्याच्यासाठी हाऊसिंग स्टॉक्स आपण निर्माण करण्याचं काम करतो. ठीक आहे, अजूनही खाती महत्वाची आहेत सचिन अहिर यांच्याकडे, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया आणि मला वाटतं त्याबद्दल तुमचेही काही प्रश्न असतील. सचिनजी, आमच्या या शाळेमध्ये एक मधली सुट्टी होते ना, ती आम्ही नक्की घेतो, आवर्जून घेतो, तर ती आधी मधली सुट्टी घेऊया आणि पुन्हा आपण प्रश्नांकडे बोलू. मधली सुट्टी संपली, आता शाळा राजकारणाची पुन्हा सुरू झालेली आहे. आज आपल्याकडे शिक्षक म्हणून आलेले आहेत सचिन अहिर. कोण विचारते प्रश्न आता? मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी भविष्यात तुमच्या काय योजना आहेत? आपण जर पाहिलं असेल की जगामध्ये कुठेही इन्फ्रास्ट्रक्चर पहिला क्रिएट होतो आणि शहरं नंतर बनवले जातात, परंतु मुंबई शहरामध्ये आपण उलट परिस्थिती पाहतो. शहरं ऑलरेडी निर्माण झाले आणि आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर्स करतो. आपण पाहिलं असेल की मोनो आणि मेट्रो ही लेट झाली तरी देखील आज फार सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेट्रोचा एक सेक्शन चालू झाल्यानंतर 40% ट्रॅफिकचं कंजेक्शन आपल्याला कमी झालं.
आज चेंबूरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जर आपण तो फ्लायओव्हर फ्रीवे जर पकडलं तर अवघ्या 12 मिनिटांमध्ये आपण मुंबईच्या मूळ शहरामध्ये जिकडे कमर्शियल हवे तिकडे आपण पोहोचू शकतो. एक काळ असा होता की 55 फक्तच फ्लायओव्हर होते, आज ती संख्या 105 किंवा 150 जास्त झालेली आहे. सबवेज आपण निर्माण केलेलं आहे, रोड वाइंडिंग्स आपण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये अनेक योजना आहेत. जसं ज्याचा मी उल्लेख केल्याप्रमाणे की कोस्टल रोड्स आपल्याला करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रामध्ये आपण करण्यासाठी ती आपण एक्विशन आपण केलेली आहे, एन्व्हायरमेंटचं केलेलं आहे. आपण नवीन मुंबईमध्ये आता एक नवीनहून एअरपोर्ट आपण निर्माण करण्याचं काम आपण करतो आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं असेल की जगा भारतामध्ये पहिल्यांदा भुयारी मेट्रो रेल 3 आपण देखील त्याचा उद्घाटन झालेलं आहे. आता आपण ट्रान्स हार्बर लिंकच्या अंतर्गत 35 किलोमीटर सागरी पूल आपण निर्माण करण्याचा आपण निर्णय आपण घेतलेला आहे. जेणेकरून भविष्य काळामध्ये उरणमध्ये जायचं असेल तर अवघ्या आपण 12 मिनिटांमध्ये आपण सायनवरून जाऊ शकतो. पुढचा प्रश्न घेऊया, कोण विचारते प्रश्न? नमस्कार सर, मुंबईचा भाव वाढला म्हणून नवी मुंबई निर्माण केला तर तेही पुरेसा नाही आहे, तर पुढे काय? आपण मीरा भाईंदर हा शहर बनवलं, आपण बघू शकता का तिकडे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे. नवी मुंबई चंदीगड नंतर देशातला दुसरा क्रमांकाचा शहर म्हणून आपल्याला तिकडे लौकिक मिळालं. वसई विरार वाढतो आहे, कल्याण वाढलं आहे, डोंबिवली वाढली आहे, ठाणे वाढलेला आहे. सर्वांना एक ओढ आहे की मुंबईच्या जवळ म्हणा किंवा मुंबईच्या जवळ जर मिळालं नाही किंवा शहरात मिळालं नाही तर मुंबईच्या आसपास कुठेतरी राहण्याचं एक प्रत्येकाचं एक स्वप्न आहे आणि त्यासाठी आता आपण सॅटेलाईट टाउनशिप ही एक नवीनहून कन्सेप्ट आपण आणण्याचं काम राज्यभरामध्ये केलेलं आहे. त्यामागचा उद्देश असा आहे की समजा जर विदर्भाचा माणूस असेल तर त्यांनी मुंबईच्या जवळपास ठाण्याला येण्यापेक्षा विदर्भाच्या जवळ जर सॅटेलाईट आपण टाउनशिप जर क्रिएट केली तर तो तिकडे थांबता येईल का म्हणून आपण त्याला प्रक्रिया केलेली आहे. उदाहरण द्यायचं असेल तर चंद्रपूरसारखं शहर हा हायली पोल्युटेड होता, आता आपण अतिरिक्त चंद्रपूर म्हणून नवीन शहर तयार केलेलं आहे ज्यामध्ये 2500 हेक्टर आपण जमीन एक्वायर करून त्याला टाऊन प्लॅनिंग म्हणून म्हाडाला आपण काम दिलेलं आहे आणि 150 कोटी रुपयाचे रस्ते पाणी आणि ही सुविधा आपण दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचं काम आम्ही केलेलं आहे की वॉक टू वर्क ही कल्चर एक नवीनहून केली आहे आणि इंडस्ट्रियलायझेशन पॉलिसीमध्ये आम्ही हा धोरणामध्ये आम्ही एक बदल केला आणि जिकडे जिकडे असे जे SEZ जे जमिनी MIDC एक्वायर्ड केले होते तिकडे 60% इंडस्ट्रीज आणि 40%मध्ये 30% हाऊसिंग स्टॉक्स आपण निर्माण करण्याचं काम केलं आहे की जेणेकरून तो माणूस कामाला येत असताना तो कुठेतरी ग्रामीण भागातून किंवा शहरातून तिकडे न येता तिकडेच त्यांनी इंडस्ट्रीच्या जवळ जर त्याला घरं मिळाली तर वॉक टू वर्क म्हणजे चालत तो कामावर जाऊ शकतो. ही नवीन एक कन्सेप्ट आपण डेव्हलप केली. क्या बात. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सर, तुम्ही पर्यावरण मंत्री आहात तर शहराचा विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधण्यासाठी सरकार काय करत आहे? आपल्याला आठवत असेल की पी के पचुरीजी हे टेरी संस्थेचे प्रमुख आणि पंतप्रधानांचे सल्लागार होते. त्या टेरी संस्थेवरती आपला राज्य हा एकमेव राज्य असा आहे की ज्यांनी एग्रीमेंट केलं, ऑफिशियल एग्रीमेंट केलं, प्रोफेशनल एग्रीमेंट केलं आणि चेंज ऑफ क्लायमेट हा एक नवीन सब्जेक्ट आपण राज्यामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं काम केलं. त्यामध्ये 22 सायंटिस्टला आणि 22 सेक्रेटरीजची एक टीम आम्ही करण्याचं काम केलं आणि 2 वर्ष त्याचं रिसर्चचं काम झालेलं आहे आणि तो रिसर्चचं काम आता पूर्ण होऊन आता तो अहवाल आम्हाला येणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आपलं राज्य हा पुरोगामी राज्य आहे की ज्यांनी हा विचार केलं की बदलते चेंज ऑफ क्लायमेटमध्ये या ज्या काही चेंजेस होतील त्यामध्ये आपल्या राज्याला ते काय हानिकारक होणार आहेत किंवा पोषक वातावरण राहणार आहे त्याला कसं आपण आउटकम करू शकतो हे आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे योगायोगाने आपण गणेश उत्सव साजरा करतो आहे. आम्ही ही भूमिका घेतली की काही इनोक्टिव्ह आयडियाज करून आपण काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे आणि म्हणून आमचा ग्रीन गणेशा हा आम्ही एक नवीन कन्सेप्ट आम्ही अडॉप्ट करण्याचं काम केलं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणल्यानंतर त्याला डिझॉल्व्ह व्हायला वर्ष लागतात, तेच त्या सीमध्ये कुठेतरी पडून असतो आणि म्हणून शाडूची मातीचा आपण का वापर करू नये ही एक इनोक्टिव्ह आयडिया आम्ही केली. 5 वर्ष अगोदर आम्ही ही मुवमेंट केली. बघत असताना 1000 पहिले मूर्ती विकले जायचे, गेल्यावेळी ते 50,000 आले आणि यावर्षी असं रेकॉर्ड झालेलं आहे की कुठेही पर्यावरणयुक्त असलेल्या मूर्त्या आता स्टॉलवर मिळतच नाही, ते संपूर्ण स्टॉक संपलेलं आहे. तुमच्याकडे घातक कुठलंही असू दे सगळ्या स्तरावरती काम करण्याचं तुम्ही प्रयत्न केलेला आहे. एक पुन्हा मधली सुट्टीची वेळ झालेली आहे, मधली सुट्टी घेऊन आपण पुन्हा येऊयात. विद्यार्थ्यांकडे अजून काही प्रश्न आहेत, आपल्याला कळेल की बाकीची खाती जी आहेत त्याबद्दल सचिन आहिर यांचं काम कशा पद्धतीचं आहे. पुन्हा भेटूया मधल्या सुट्टीनंतर.
दुसरी मधली सुट्टी सुद्धा संपली आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे शाळा राजकारणाची आपल्या कार्यक्रमामध्ये. आज आपले पाहुणे आहेत, आज आपले शिक्षक आहेत सचिन आहिरजी. तुमचा जो मतदारसंघ आहे वरळी, जिकडे आपण बघतोय गेल्या 5-6 वर्षात चित्र खूपच बदललं आहे, टॉवर्स उभे राहिलेत, तिथे चाळीसुद्धा आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित विकास करायचं म्हटलं तर तुमच्यापुढे आव्हान असतं का नाही? मी नेहमी सांगतो की माझ्या वरळी मतदारसंघात फार गमतीचं असं आहे की हाय राईज बिल्डिंग्स पण आहेत, जुन्या चाळी 1940 आहेत. समोर जर तुम्ही पाहिलं तर हाजी अलीची दर्गा आहे, महालक्ष्मीचं दर्शन आहे. महालक्ष्मीचं दर्शन जास्त झालं तर रेसकोर्सला पैसे घालून याची पण व्यवस्था आहे. इकडे जर पैसे जर तुम्ही हारला तर मग वरळीच्या गटारमध्ये पण उडी मारण्याची व्यवस्था आहे. तर हा असा जो मतदारसंघाची ही रचना जी झालेली आहे, आणि म्हणून प्रश्न भरपूर असतात, परंतु स्कायलाईन चेंज झालेली आहे. या परिसरामध्ये एका काळामध्ये गिरण होत्या, ते बंद झाल्या. पण आता तिकडे जॉब ओरिएंटेशन पहिले 400 लोक होते, आज 8-10 हजार लोक तिकडे झाले, कारण मॉल झाले, रेस्टॉरंट झालेत, मोठमोठे 5-स्टार हॉटेलचे जॉईंट झालेले आहेत. हे सर्व करत असताना रिडेव्हलपमेंट स्लमचा भार मोठ्या प्रमाणावरती चाललेला आहे. 4-5 वर्षामध्ये 6,500 लोकांना आम्ही घरं देऊ शकलेलो आहोत. इतिहासातून गिरणी कामगार हा नावच पुसला गेला होता. मंत्री झाल्यानंतर पुढाकार घेऊन सर्व युनियनच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 गिरणी कामगारांना घरं दिली, ते आज मुंबई शहराच्या हृदयमध्ये येऊन त्यांना घरं मिळत आहेत. राहिलेल्या 25,000 लोकांचा काम चालू झालेलं आहे, आणि जी मंडळी राहतील त्यांना रेंटल हाऊसिंगच्या अंतर्गत 50% रेंटल हाऊसिंगमधून मिळणारी जी घरं आहेत ती डायरेक्ट गिरणी कामगाराला मिळतील, असं आम्ही अत्यादेश कायद्यामध्ये तरतूद आम्ही करून करण्याचं काम केलं. याच पुस्तक पिढीच्या माध्यमातून 2,500 विद्यार्थ्यांना आज आम्ही शिक्षण देण्याची प्रक्रिया करतो. ज्येष्ठ नागरिकांची देखरेख करण्याचं काम आम्ही केलं आहे. सेवारत आम्ही गॉल्फ क्लबचं कसं कार्ड असतो इको फ्रेंडली ते आम्ही चालू करण्याचं काम केलेलं आहे. तर आमदारांचं काम फक्त इन्फ्रास्ट्रक्चर्स पाणी विणी ह्याच्या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी ठेवून पण व्हायला पाहिजे. काही अजून प्रश्न आहेत कुणाचे? राज्य सरकारने काही कालापूर्वी इंडस्ट्रियल पॉलिसी जाहीर केली होती, त्याचा राज्याला काय फायदा होतोय? महाराष्ट्र हा नेहमी आग्रही राहिलेला आहे इंडस्ट्रियलायझेशन ग्रोथसाठी. अनेक वेळा एक ओरड आहे की इतर राज्य पुढे आहेत पुढे आहेत पुढे आहेत. ऑटो क्लस्टर्स आपल्याकडे आलेले आहेत, केमिकल झोन्स आहेत, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावरती वाढताना मिळत आहेत. म्हणजे सर्व स्तराची जी काही जी असेल ती ग्रोथ आपली होते. DMIC ज्याला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल ग्रोथ आपण म्हणतोय, कॉरिडॉर म्हणून होतोय, त्याची लाईन आता आपल्याकडे ड्रॉ झालेली आहे, तिकडे मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. आणि आपण पाहिलं असेल की जपानसारखा देश ज्यावेळी देशामध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायला मागतो तो आपल्याकडे येतो. चायनासारखा देश जो भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मागत नाही तो देखील आज त्यांनी 4,500 कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये गेली. आणि आपलं राज्य हा एकमेव राज्य असं आहे की जो सर्व सेक्टर्सला इंडस्ट्रियलायझेशन ग्रोथ त्यांनी दिलेला आहे. म्हणून आपण काही केमिकल झोन्स केलेले आहेत, काही ऑटो क्लस्टर्स आम्ही केलेले आहेत, काही ग्लास इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. IT सेक्टर्स बँगलोरला होती, त्यानंतर आज सेकंड नंबर आज आपल्या राज्याचा लागतो. तर IT सेक्टर्सला चालना देण्याचं काम केलेलं आहे, आणि त्याचा फायदा आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आजही प्रत्येक वर्षाला 75,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आणि 1,00,000 पेक्षा जास्त गुंतवणूक ही आपल्या राज्याकडे आता येताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे तर वेळ थोडा आहे आणि घड्याळ किती महत्वाचं आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. कोण विचारेल शेवटचा प्रश्न? हा विचार. पुढील 5 वर्षांसाठी विकासाच्या काय योजना आहेत? पुढे अजून 5 वर्ष जर माझ्या मतदारसंघापुरता जर बघितलं तर अजून इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ आम्हाला करायचं आहे. कॅरी डेव्हलपमेंटचे स्कीम्स जे रखडलेले आहेत ते करायचं आहे. CRZ सारखा मोठा विषय ज्यामुळे स्लम रिहॅबिलिटेशनचे काम होऊ शकले नाही ते करायचं आहे. E-लायब्ररी आम्ही चालू केलेली आहे, ती एक कन्स्ट्रक्शनल आम्ही करायची आहे. परंतु यावर्षी आम्ही 90%पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही लॅपटॉप फ्री दिलेला आहे. पण आमचा हेतू आहे की त्या प्रत्येकांना आयपॅड आपण हातातमध्ये का देऊ शकत नाही, तर तशा प्रकारे करायचं आहे. काही सेक्टर्समध्ये आम्ही वायफाय फ्री केलेले आहेत. बरोबर, अनेक गोष्टी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड आहेत हे करण्याचं काम करतो. जिकडे आपण राज्य म्हणून आपण पाहतोय की फार प्रगतिशील दृष्टिकोन राज्याचा राहिलेला आहे, परंतु मुंबईच्या या इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथमध्ये पण जी राहिलेली जी कामं आहेत ती चालू करायची आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण MMRDA आणि राज्य शासनाच्या माध्यमातून फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या शहराला करायचं. आणि जो स्वप्न आपण सर्वजण पाहतात की मुंबईत हा इंटरनॅशनल शहर आहे, फक्त आपण बोलण्यापुरता होता कामा नाही, तर वस्तुस्थितीतून आणि जे फॅक्च्युअल ते दिसलं पाहिजे लोकांना, हे जगाच्या नकाशामध्ये तिकडे आणण्याचा ध्यास आमचा येणाऱ्या 5 वर्षामध्ये. जी खूप खूप धन्यवाद. येस, तुम्ही इथे आलात आणि एवढी मुलाची माहिती दिलीत, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकलीत तुम्ही. तुमच्या संस्थेचं नाव आहे संकल्प, पण मी असं म्हणेन की राज्याच्या विकासाचा जो संकल्प तुम्ही हाती घेतलाय
तो यशस्वी हो हेच शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ये लाइन में बजाओ.